ब्लॉग आणि परत आपण एकदा कल्याण स्टेशनला आलेलो आहोत. आपण आज जात आहोत जुम्मापट्टी धबधबा म्हणजेच जुम्मापट्टी वॉटरफॉल नेरळ येथे स्थित आहे. नेरळ स्टेशनला उतरून 3 ते 4 किलोमीटर चालत किंवा पब्लिक व्हेकलनी सुद्धा तिथे जाता येतं. त्या धबधब्याचं नाव आहे जुम्मापट्टी धबधबा आणि तिथे अनेक धबधबे आपल्याला पाहायला मिळतात, आकर्षित करतात. अशाच एका धबधब्यावर आम्ही गेलेलो, तर चला एक्सप्लोअर करूया. चालू केला आपण व्हिडिओ, तर आम्ही चाललो आहेत नेरळला. नेरळला पोचलो आहेत आणि आमच्याबरोबर अजून एक ग्रुप आहे, तर आम्ही चालत चाललो आहे. तर आम्ही का चालत चाललो आहे ट्रेन असून सुद्धा ते आमचे सर सांगतात तुम्हाला. ट्रेनमध्ये फक्त तुम्ही जाताना तिथे बसूनच एन्जॉयमेंट करणार, पण ट्रेक करायचं असेल तर तो ट्रेक चालतच झाला पाहिजे. चालतानाची जी मजा वेगळी असते, अंगावरची चरबी वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्या नक्कीच कमी होणार. म्हणून बऱ्याचदा म्हटलं जातं की महिन्यातनं कमीत कमी एक तरी ट्रेक केला पाहिजे आणि किती वेळ चालत दिवसातनं 45 मिनिटं तर चाललंच पाहिजे. हां, म्हणून आम्ही आता ट्रेकिंगला आलो आहे आणि पावसाळ्याचा जवळजवळ 2:30 ते 3 तास चालणार आहोत. बरोबर. आणि आता वाजले 7:30-8 वाजलेत आणि अजून सकाळी चालणार आहोत आणि वातावरण पण मस्त आहे पावसाळा असल्यामुळे, त्यामुळे अजून मजा येते. बघत आहोत तसंच सुंदर वातावरण आहे इथे आणि पूर्ण रोडवर कोण नाही आहे, आम्हीच आहोत फक्त. एकदम सुंदर वातावरण आणि हवा पण खूप चालली आहे. पाऊस एवढा नाही आहे अजून, पण पाऊस येईल थोड्या वेळी. पावसाळ्याचा मनमुराद आनंद घ्यायला तर आलोच, सूर्य पण झाडांमधून आम्हास पाहायला लागला. चालत असताना वाटेमध्ये खूप निसर्गरम्य ठिकाणं लागली, त्याचा आनंद घेत घेत आम्ही चालत होतो. थोडं चालून पाय दुखलेत, ट्रेकिंग आता असं जीवावर आलं आहे आणि भूक पण लागली आहे, पण मध्ये काही भेटणार नाही खायला. वडापाव वगैरे आहे पुढे असं म्हणतात, पण अजून तरी काही दिसलं नाही. पूर्ण रोडवर खाली आहे, फक्त आमचीच मुलं आहेत थोडीफार मागे दिसत आहेत आणि थोडीफार पुढे आहेत, बाकी रोडवर कोण नाही आहे. गाड्या आहेत पण आम्ही गाडी न प्रेफर करता चालत जातो आहे, तर पुढे जाऊन एन्जॉय करूया. मजा घ्यायला आलो, पण मध्येच पाऊस पडला आणि मी रेनकोट आणलेलं, तर मी रेनकोट घातलं तर जस्ट पाऊस गेला आहे. आता आणलं मागे दिसते ती ओली ओली भिंत, तिथून मस्त धबधबे जिथे जाऊ तिथे थोडे थोडे धबधबे वाहते. म्हणून चालून थकलो आहे आणि थकल्यानंतर थोडंसं जरी टेकल्यावर जरा बरं वाटतं, त्यामुळे जरा टेकू घेतलं आहे आम्ही. ते आल्यानंतर आपल्याला एक इथेच एक सबस्क्रायबर भेटला आहे, त्याचं नाव आहे, तोच सांगेल आपल्याला. हाय, माझं नाव ओमकार, मी सिद्धेशच्या डोंबिवलीकर सिद्धेशचा फॉलोअर आहे, सबस्क्रायबर आहे. सिद्धेशचे व्हिडिओ खूप छान असतात, नक्की बघा, तुम्हालाही आवडतील. थँक्यू थँक्यू. जुना जुम्मापट्टी, तर आपण पोचलो आहे जुम्मापट्टी रेल्वे स्थानक, जिथे माधेरांची ट्रेन थांबते आणि बाजूला ट्रेनचा ट्रॅक पण आहे. खूप वरती चढून आल्यानंतर आपल्याला हा ट्रॅक भेटला आणि इथून अजून चालायचं आहे असं बोलतात. तर थोडं थकलो आहे त्यामुळे थोडं रेस्ट घेतो आहे आणि पुढे जाऊन अजून ब्लॉग बनवणार आहे पुढे. तर आता आपण ट्रेनच्या पटरीवर, एकदम छोटीशी ट्रेन इथून जाते आणि त्याची पटरी आपल्याला दिसेल. रेल्वे स्टेशनला आहोत आणि 242 मीटर्स समुद्रापासून वरती आहे असं तिथे लिहिलं आहे. पोचलो आहेत आणि पाठीमागे खूप धबधबे दिसत आहेत. बघूया आपण पुढे जाऊन, पाठीमागे दिसत आहेत धबधबे, खूप सारे आहेत धबधबे, आपल्याला मोजावे लागतील कारण खूप दरी दरीमधून पाणी वाहत आहे. हां, लागलेलं आहे आणि हाफ मर्डर हे झाडाने मला मारले. पिशवी पडली.
मोबाईल नाही जर असेल तर पिशवी महत्त्वाची आहे. हां चल 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 लवकर लवकर धबधबा वाट बघतोय आपला. खूप रिस्की आहे खाली असं आपल्याला चालायचं. आता जसं वर चाललो तसंच खाली खाली येऊन आता आम्ही धबधब्याचा आनंद घेणार. आपल्याच्या पायथ्याशी म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी जाऊन धबधबा किती चांगला दिसेल आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्ही चालताना थकलो पण खाली आम्हाला एक लहान मुलांची टोळी दिसते तिथे अंघोळ करतात धबधब्यामध्ये आणि ते बघून आम्हाला अजून उत्साह वाढला आणि कधी पोचतोय आम्हाला असं झालं तर जरा उत्साह वाढला आहे. अंग कितीतरी थकलं असेल तरी आता सरळ रस्ता भेटला आम्ही त्यामुळे जरा जोश पकडला आहे चालायचा आणि सगळेच चालत आहेत मागून पण जरा जोश आहे. आणि तर धबधब्यावर पोचल्यावर पुढचा व्लॉग बनवतो आणि धबधबा कसा आहे ते सांगतो. तुम्हाला आवडला तर नक्की इथे भेट द्या. नेरळवरून ट्रॅक्स नाही तर आपल्याला चालत आलं तरी पोचतो आपण इथे. तर आपल्याला समोर अजून एक धबधबा दिसतोय चांगलं दृश्य आहे समोर. निसर्गाचं हे दृश्य आणि हा येणारा धबधब्याचा झुळझुळ आवाज मन मोहून टाकल्याशिवाय राहत नाही. आणि त्यात एक छोटासा ढाबा लागला तर सोने पे सुहागा. खाऊन थोडं पुढे गेलो आणि समोर बघतो तर काय एक नयनरम्य दृश्य. एक वॉटरफॉल आम्हाला दिसलेला. तिथे आम्ही चिंब भिजून आमचा आनंद द्विगुणित करणार होतो. आता बघितलं तसं आम्ही एन्जॉय केलं. तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता इथे. खूप चांगलं वातावरण आहे. अजून एक वाटते धबधबा आहे तिथे पण आम्ही जाणार आहोत. भिजल्यानंतर आम्ही अजून एक धबधब्यावर वरती आलेलो. तर गेलो त्या धबधब्यापेक्षा 5 पटीने हा धबधबा मोठा आहे आणि खाली जेवढं भिजलो त्याच्या डबल आम्ही आता भिजणार आहोत. तुम्हाला हा धबधबा दिसतोय हा आधीच्या धबधब्यापेक्षा 5 पटीने उंच आहे. धबधब्यामध्ये आता थोडं जेवायचं आहे त्याच्यानंतर आम्ही खोपोलीला जाणार आहोत पुढे. म्हणजे आता उतरलेलो आम्ही नेरळ स्टेशनला आणि त्याच्यानंतर पुढे खोपोलीला जाऊन एका मठात जाणार आहोत. तर तिथला मठ कसा आहे ते पण एक्सप्लोर करून सांगणार आहे. तर ही जागा कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून. मला की समोर आपल्या म्हणजे माझ्यासमोर ऊन आहे आणि माझ्या मागे सावली आहे. म्हणजे जर आपण इकडे बघितलं तर पूर्ण पाठीमागे डोंगर सावलीमध्ये दिसतो आणि पाठीमागे जर आहे तर इकडे ऊन आलेलं आहे त्यामुळे इकडे लाईट खूप आहे आणि तिकडे डोंगर खूप काळोख आहे. म्हणजे डोंगरावर नक्की खूप पाऊस पडतो आहे आणि पाऊस पडल्यावर खाली धबधबे पण खूप जोरजोरात वाहतात. सुंदर निसर्ग जर आपल्याला अनुभवायचा असेल तर असं कुठेतरी बाहेर निघायलाच पाहिजे. दिसून काय होणार नाही. तुम्ही आता व्ह्यू बघताय मस्त. इकडे सुंदर व्ह्यू आहे आणि त्याच्यामध्ये एक तलाव पण दिसतं आहे आपल्याला. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. पण तुम्ही पण अशा नक्कीच प्लेसेसला व्हिजिट करा आणि स्वच्छ ठेवा प्लेसेस. तिथे काही कचरा किंवा प्लॅस्टिक बॉटल्स वगैरे टाकू नका. आपण जे खातो ते एक पण वस्तू आपण जी नेतो आहे ती तशीच्या तशी परत आणायचा विचार करा. तर आपल्याला समोर निसर्ग दिसतो आहे चांगला. गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आलो आहे आणि आपण मठामध्ये काही व्हिडिओ घेऊ शकत नाही काही परमिशन नाही त्यामुळे आम्ही थोडीशी झलक दाखवणार फक्त. आणि पाठी आपल्याला दिसतोय तो मंदिराच्या खालून म्हणजे मठाच्या खालून एक जाणारा पाण्याचा प्रवाह दिसतोय. खूप
खूप फोर्स आहे त्याला, कारण पाऊस आज खूप पडला त्यामुळे. आपण एक झलक बघूया फक्त मठाची. मठातून थोडं पुढे आलो तर पुढे आल्यावर आपल्याला एक गुफामध्ये जायचं आहे. केव्स आहेत तिथे, तर आम्ही त्या बघणार आहोत कशा आहेत त्या. थोडंसं पुढे आल्यावर आहे आणि पाऊस पडतो त्यामुळे मोबाईल जास्त यूज करू शकत नाही, त्यामुळे जास्त एक्सप्लोअर करून दाखवू शकत नाही. आता थोडाच वेळ झाला, पाऊस चालू झाला आहे. केव्समध्ये अजून थोडं चालायचं आहे वरती. थोडं वरती गेल्यावर आपण गुफेमध्ये पोहोचणार आहोत आणि इथलं वातावरण चांगलं आहे आणि आपण वरती आलो. पाऊस पडतो आहे आणि आम्ही गुफेमध्ये पोचलो आहे, तर आम्हाला तरी चांगली वाटली आहे म्हणजे गुफा. आणि तुम्ही पण आलात तर नक्की व्हिजिट करा इथे. तर आमचा एक मित्र आहे, त्याला विचारू कसं वाटतं. छान वाटतं आहे. तर आज आपण बघितलं माथेरानचा धबधबा आणि गगनगिरी महाराजांचा मठ आणि गगनगिरी महाराजांची केव्स. आणि इथे जाताना मध्ये मध्ये तुम्हाला खूप सारे धबधबे मिळतील. जिथे जाल तिथे आपल्याला धबधबे दिसेल. आता आम्ही इथे केव्समध्ये आलो तरी मागे एक धबधबा आणि तिथे माणसं एन्जॉय करतात, तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर मित्रांबरोबर शेअर करा, आणि चांगला वाटत असेल तर कमेंट करा. आणि अजून काही एक्सप्लोर करून मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर पोहोचण्यासाठी चॅनलला बेल आयकॉनवर क्लिक करा. आज इतकंच, शेअर करा, कमेंट करा. तर आज इतकंच, नवीन व्हिडिओ लगेच येईल. तर तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.